गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी जाते पावडरमधल्या देव हिल स्टेशनला. तुम्हाला पावसाची सुरुवात झाली, सगळीकडे हिरवळीची चादर पसरलेली आहे आणि तसंच मी इथे जाते बागातलं मोस्ट फेमस असं जे हिल स्टेशन आहे ते म्हणजे जव्हार. याला बोलतात सिटी ऑफ वॉटरफॉल. तर जव्हारमध्ये तुम्ही जर गेलात तर पालघरवरून गेला तर फर्स्ट जो पॉईंट लागतो तो असतो लॅपर्ड्स व्हॅली पॉईंट. तर तुम्ही ह्या व्हॅली पॉईंटला गेला तर तुम्हाला समजून तुम्ही बघू शकतात किती खोल दरी आहे समोर आपल्या. आणि हा खूप फेमस असा पॉईंट आहे, ह्या मिस नका करू. आणि ह्या पॉईंटवरून तुम्ही जर पावसाळ्यात गेलात तर तुम्हाला खूप सुंदर असं दोन वॉटरफॉल दिसतील. पण आता दोन तीन दिवस आता पाऊस पडला होता त्यामुळे आम्हाला ते दिसले नाही, तर वॉटरफॉलचा प्रवाह जरा कमी झाला होता. सो आता मी जातो दुसऱ्या जवळचा जो पॉईंट आहे त्याला, तो म्हणजे हनुमान पॉईंट. तुम्ही बघू शकतात हनुमानचं सुंदर असं मंदिर आहे आणि विकेंडला जव्हारला गर्दीच असते. स्टॉप तुम्ही आता बघू शकता सगळे रायडर लोक वगैरे आले आहेत. आता आपण जाऊया हनुमानाच्या मंदिरामध्ये. खूप जुनं असं मंदिर आहे जव्हारमधलं आणि आता हे पण मंदिराच्या बॅक साईडला आलो. तुम्ही बघू शकतात की मस्त असा व्ह्यू पॉईंट आहे. सगळीकडे अशी हिरवळ आहे, शेती आहे, भात शेती दिसते तुम्हाला, डोंगर दिसतात आहेत. खूप मस्त वाटतंय. पण आज ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही पडला. हा ते बघू शकतो जव्हारचा पॅलेस. आता आम्ही या पॅलेसला म्हणजे व्हिजिट नाही केली कारण की आम्ही एकदा आलो होतो तेव्हा त्याकडे आम्ही जाऊन आलेलो आहोत. तर आपण बघू शकतो सुंदर असा हा व्ह्यू पॉईंट, खूप मस्त वाटला. इकडे बघू शकतो पार्किंगची स्पेस आहे इकडची आणि इकडे आय लव्ह जव्हार असं लिहिलेलं आहे. सेल्फी पॉईंट आहे बघू शकता इकडे. इकडे आता स्टॉल्स आहेत पाणीपुरीचे आहेत, मक्याचे आहेत. आता पावसाळ्यात तर मका खायला मजाच येते भाजलेला. तर आता आपण मका खाऊया. तुम्ही बघू शकतात हा मक्याचा स्टॉल, दोन तीन स्टॉल्स. जर का तुम्ही जव्हारला आलात तर तुम्ही पॅलेसलाही व्हिजिट करू शकता. पॅलेसही खूप मस्त आहे, तुम्ही पॅलेसला नक्की व्हिजिट करा. आणि अजून जव्हारचा एक फेमस पॉईंट आहे तर कालमांडू वॉटरफॉल, तो पण मी स्किप केलेला आहे कारण की खूप गर्दी असते आता तो फेमस झाल्यापासून. मी लास्ट टाईम त्यालाही सुद्धा व्हिजिट केली होती. आता आपण जातो श्रीपाड माळ, हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे जव्हारमधलं, जिथे शिवाजी महाराज स्वतः येऊन गेले आहेत, जेव्हा ते सुरत लुटून गेले तेव्हा. आता आपण श्रीपाड माळचा जो इतिहास आहे आता तुम्ही बघूया. पुढे याच्यावर तुम्ही सगळा जो इतिहास आहे जो लिहिलेला आहे तुम्ही वाचू शकता. सो आता हा श्रीपाड माळ आपण खूप मस्त वाटल्या पॉईंटवरून जो व्ह्यू दिसतो तुम्ही बघू शकतात. खाली भाताची शेती आहे, नाफी शेती आहे. समोर आपला जो डॅम दिसतो त्याचं नाव आहे खडखड डॅम आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तो खरंच पालघरपासून खूप जवळ आहे जव्हार. सो तुम्ही लोणावळा भंडारा जाऊ शकता, तुम्ही कधी जव्हारला येऊ शकतात. खूप मस्त पॉईंट्स आहेत इकडे, नक्की व्हिजिट करा. आणि पावसाळ्यात तर जव्हारचं रूप वेगळंच असतं, त्यामुळे निसर्ग किती सुंदर दिसतो तुम्ही बघू शकतात. निळं आकाश, हिरवे डोंगर, खूप भारी आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. बघू शकता की नांगरणी चालू आहे. चला, हे सगळे लोकेशन्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही बघू शकता. आता आपण जातो आहे इकडचा जो थर्ड पॉईंट आहे तो आहे खडखरू डॅम. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर आणि मस्त असं पाणी पडत. तुम्ही बघू शकता म्हणजे खरंच किती मस्त वाटते ते बघायला सुद्धा. खूप असा सुंदर हा डॅम त्या जव्हारमध्ये. हा जव्हार सिटीपासून जरा लांब आहे थोड्या डिस्टन्सवर. आता खाली तुम्ही बघू शकता एक वॉटरफॉल पण आहे. आणि आता मी वर जाते व्ह्यू पॉईंट बघायला. तिकडनं संपूर्ण डॅम असा दिसतोय. तुम्हाला जी थोडीशी जी चढण आहे ती चढावी लागते. चला, खूपच मोठा असा डॅम आहे. तुम्ही जव्हारला वन डे पिकनिक सुद्धा करू शकतात. खूपच मस्त पॉईंट्स आहेत तिकडचं, ते मिस आउट करू नका. आणि तुम्हाला मी सांगते तुम्ही पावसाळ्यातच जव्हारला व्हिजिट करा, खूप आवडेल तुम्हाला. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत पालघरमधलं अजून एक असं एक हिल स्टेशन आहे जे कोणाला जास्त माहिती नसेल. आता आपण त्या प्लेसला व्हिजिट करूया. आणि समोर आहे तो तिकडचा सेल्फी पॉईंट आहे डॅमवरचा, बघू शकतात. खाली हा पण धबधबा आहे, तो पण खूप सुंदर आहे.
पण जे पाणी या वॉटरफॉलमधून पडतं ते खूपच सुंदर आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.